पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा गेले दोन दिवस सुरू आहे त्यातून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते सुमारे चाळीस आमदार सोबत घेऊन अजितदादा भाजपमध्ये येणार आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येणार इथंपर्यंत चर्चा रंगत आहेत सर्वोच्च न्यायालयाकडून त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय येणार असल्यानं या चर्चेला ऊत आला होता अखेर आज अजितदादांनी आपली भूमिका मांडली मी राष्ट्रवादीसोबत असून यापुढेही पक्षातच राहणार असं अजित पवार यांनी म्हटलंय मात्र या सगळ्या परिस्थितीत भाजप आणि शिंदे गट तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही संशय कल्लोळ नाट्य सुरू झाले कुणी कितीही नाही म्हटलं तरी राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी होण्याची अजूनही शक्यता आहे चाळीस आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्राच्या सत्ता कलाटणी मिळाली किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या हातातील शिवसेनेला मोठा सुरुंग लागला त्यानंतर गेले चार दिवस पुन्हा राज्यात दुसरा राजकीय भूकंप होणार अशा चर्चा सुरू झाल्या यावेळी या, या चर्चेच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आहेत मुळात गेल्या का काही वर्षात पवार काका पुतण्यात मतभेद तीव्र होत आहेत अशावेळी अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडणार आणि थेट भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या मीडिया झळकू लागल्या इतकंच नव्हे तर अजितदादा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे चाळीस आमदार असून त्या आमदारांच्या सह्या घेतल्याचंही काही माध्यमांनी दाखवलंय अजितदादा पवार भाजपमध्ये येणार आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार इथपर्यंत चर्चा रंगू लागल्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गेम होणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत होणार असं भाकीत अनेक प्रसार माध्यमांनी केलं या पार्श्वभूमीवर अखेर आज अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली या सर्व चर्चांना पूर्णविराम द्या असं सांगत आपण राष्ट्रवादीसोबत आणि राष्ट्रवादीमध्येच आहे असं अजित स्पष्ट केलं मी कुणाच्याही सया घेतल्या नसून गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं अजितदादांनी अशा बातम्यांमुळं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडतात मात्र कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी नेमून दिलेली कामं करावी शरद पवार हेच आमचे नेते आहेत असंही स्पष्ट केलंय आपण जे काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवतात किंवा दाखवताय मी आपल्याला सांगेन की त्याच्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही तुम्ही जे दाखवलेले चाळीस आमदारांच्या सह्या घेतल्या असं काही आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत त्याच्यामुळे या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही त्यांच्याबद्दल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो आमचा पक्षाचा कणा आहे तोही संभ्रमा करू नका त्यामुळे सध्या तरी गेल्या चार दिवसातील बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं सांगून अजितदा या विषयावर तुर्तास तरी पडदा टाकलाय मात्र या साऱ्या प्रकारांमुळे भाजप शिंदे गट यांच्यातही आणि महाविकास आघाडीतही संशय कल्लोळ निर्माण झालाय हा प्रकार म्हणजे भाजपनं एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे का किंवा अजितदा पवार यांनी भविष्यातील पर्यायाचे संकेत दिले आहेत का असे प्रश्न निर्माण होतात तसंच सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब झालं तर राजकीय समीकरणं कशी असतील याचा हा ट्रेलर आहे का असे अनेक विषय आता राज्याच्या राजकारणात रंगू लागलेत एकूणच विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तसतसं राजकारण भलतच वेगवान होत असून नजीकच्या काळात राज्यात पुन्हा एखादा राजकीय भूकंप झाला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही